सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात बंड पुकारला आहे. आता आमदार अब्दुल सत्तार हे पक्षश्रेष्ठींवर नाराज असून त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपली लोकसभेची अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद आणि जालना अशा दोन्ही मतदारसंघांवर चांगली पकड असून सुद्धा पक्षश्रेष्ठी नेत्यांना विश्वासात न घेता दोन्ही मतदारसंघांची उमेदवारी घोषित केली. यामुळे आमदार अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. अब्दुल सत्तार यांनी ही माहिती स्वतः आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. आमदार सत्तार यांच्या या निर्णयामुळे या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.